आठ से खिडक्या नऊ से दार कुण्या वाटन बागेली तिनार ते मेरे सामने वाली खिडकी में पर्यंत या खिडक्या कधी रोमॅन्टिक होतात तर कधी ह्याच खिडक्या हळव्याही होतात मग ती तुमच्या घरातली खिडकी असो किंवा हृदयाच्या कप्प्यातील खिडकी असो या सगळ्या खिडक्यांना त्यांची स्वतःची एक सुंदर गोष्टही असते फक्त ती गोष्ट ऐकायला आतमध्ये थोडं डोकावून पाहावं लागतं आता तुम्ही आज कसं पाहताय यावर अवलंबून आहे की आतमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे चला तर मग अशाच काही खिडक्यांमध्ये जरा शुद्ध मनाने डोकावून पाहूया हॅलो तुझ्या घराला खिडकी आहे का आहे ना आता बंद आहे अरे घराची खिडकी आहे आहे दोन खिडक्या आहेत खूप आहेत भावा सर्वांच्याच असते मेरे पास भूमी नाही आहे दोस्त मैं तो गाडी में सोता हूं नाही खिडकी नाही घराला ये बोल याच्या घराला आहे खिडकी पण ती आमची इकडे नाही तिकडे आमच्या घराला दोन दरवाजे आहेत अरे खिडकी आहे ना स्लायडिंग वाली खिडकी आहे काय काय बघतोस खिडकीतून बिल्डिंग बघतो गुंडेचा दिसतो एकदम मस्त नजारा दिसतो आमच्या गावात माय पाटी ग्राउंड आहे काय नाही फक्त रेल्वेची पटरी दिसते अरे 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 खिडकीतून समोरच्या घरातले गणपतीच्या आरत्या बघता येतात कुछ नाही दिखता है क्या दिखता है सामने चे लोग आते जाते हैं और क्या दिखता है जंगल बघतो झाड बघतो आमच्या खिडकीतून मंडपच दिसतो गणपती असं दिसत नाही मंडप आहे ना खाली खिडकीतून सर्व येणारे जाणारे पब्लिक दिसतात अरे भाई खिड़की से हवा आता है और क्या आता है हवा आता है कभी दूसरे की खिड़की से ताक झाक करी है दूसरे की खिड़की पे जाने का मौका ही नहीं मिला ना ना आपलीच खिड़की मस्त वाटते नाही जास्त नाही नाही भाई सांगतो ना खिडकीत उभा राहायला की बघायला वेळ तर पाहिजे नाही नाही काही चान्सच नाही आला असं वाकायला काय गेले का रुंगा भाई कि आमच्या खिडकीतून जर व्ह्यू नाही दिसला तर शेजाऱ्यांच्या खिडकीतून नाही बाबा नाही बाप्पा दिसत त्यांना कसा या खिडकीतून आजवर इथं राहणाऱ्या कित्येकांनी जे पाहिलंय ते शब्दांच्या पलीकडचं आहे आणि मौनाच्या अलीकडचं आहे म्हणूनच ते ताशांच्या तारारारा आवाजाने सुरू होणारी ती नजरभेटीची गोष्ट सांगू लागतात तेव्हा मनातल्या खिडकीत एक मूर्ती साकारल्या वाचून राहत नाही पहिलं जर लालबाग मध्ये वेगळं होतं आम्ही जेव्हा आम्ही अनुभवलो जिथून जाणारे गोविंदा मुलांचे किंवा गणपती उत्सवामध्ये लेझिम असायचं सारखं कोंबडी भाज्या असायचा आणि मिलवाल्यांची जास्तीत जास्त खरेदी असायची इथे आणि मिलवाले जे इथे जो गुलाल उजळत जायचे म्हणजे जी त्यांची जी भावना असायची गणपतीबद्दल ती चांगली असायची त्याच्यामध्ये आता फरक पडत गेला बदलत गेला काळांतराने पण जी मिलवाल्यांची गणपती उत्सव की कुठचाही सण आम्ही जो पाहिला आहे ना तो आता म्हणजे बघायला मिळणार नाही त्यांची जी बोलतात ना ओढ की भावना असा असायची आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे की मला अशीच खिडकी मिळो किंवा मी त्याच्याजवळ असो म्हणजे मी सगळे ह्या खिडकीतून माझे सण अनुभवले गोविंदा रंगपंचमी सगळे सण विसर्जनच्या दिवशी जे लोकांची कशी आवड असते की जो लुक मिळतो विसर्जन सोहळ्यातून जाणारे लोक ते नाच करणारे मुलं मुली जो आनंद लुटतात तो बघण्यासाठी त्या खिडकीतून एक मजा वेगळी येते हा आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि लोकांचा पुष्पवृष्टी होत असल्यामुळे लोक अजून जो गणपती खास आमच्याकडे जे करोडवाले म्हणा खास फिरोज दादरला नाही आमच्याकडे येतात का पुष्पवृष्टी करण्यासाठी आणि त्यामुळे आम्हाला जो लुक वाटतो की आम्हाला जे लोकांची गर्दी ज्या भावना असतात लोकांच्या विसर्जनामध्ये त्या बघून असं म्हणजे आम्हाला बरं वाटतं गणपतीचे दिवस आहेत ना हे अतिशय पवित्र वाटतात जसं तुळजापूर भवानीचं स्थान त्याप्रमाणे त्यावेळेस मला असं वाटतं की तसं हे स्थान आहे ज्यावेळेस माझा राजा गेटजवळ येऊन उभा राहतो त्यावेळेस 15-20 मिनिटं तो बाप्पा गेटजवळ असतो मुलं अशी बेभान होऊन नाचतात त्यांचे सफेद सगळे ड्रेस टोप्या गुलाल त्यांना रममान
झालेलं पाहून देवही क्षणभर त्यांच्याकडे पाहत असतो आणि मलाही असं जाणवतं म्हणजे मला असं फिलिंग होतं की ह्या मुलांना जन्म देणाऱ्या माताही धन्य आहे की ह्या आनंदात एवढी मुलं सहभागी होतात. माझं लग्न झालं तेव्हा ब्रीज छोटं होतं म्हणजे आम्हाला गणपती दिसायचा नाही म्हणजे असं खूप प्रयत्न करावे लागायचे गणपती बघायला. पण आता ब्रीज उंच झालं मग आम्हाला मस्त गणपती दिसतो. आमच्या ब्रीज म्हणजे खालूनच असं येतो तो म्हणजे खूप छान दिसतो आम्हाला असं म्हणजे बरं वाटतं गणपतीच्या वेळेस. लोक पत्र्यावर उतरतात, फोटोग्राफर येतात, त्यांना आम्ही नको नको म्हणत असताना तरी ते खाली उतरतात म्हणजे त्यांना ह्या झाडावर पण बसतात इथे चढून म्हणजे गणपती समोर येतो असा म्हणजे नको म्हटलं तरी ते उतरणारच खाली. पोलिसांनी पोलीस येऊन आम्हाला सांगतात की कोणाला घ्यायचं नाही तुमच्या खिडकीवर तरी पण उतरतातच ते ऐकतच नाही. उत्साह त्यांना म्हणजे असा खूपच असतो ऐकणारच नाही किती तुम्ही त्यांना सांगा उतरू नको तरी उतरतात म्हणजे असं मजा वाटते अशी खूप. बिल्डिंगचे टावर झाले आणि अनेक उघड्या खिडक्या एकाकी बंद झाल्या पण प्रत्येक बंद खिडकी सांगू पाहते तिने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं या लालबाग परळचं वैभव. इथला बाप्पा